नमस्कार राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आम्ही शेतात आलेले कांद्याचं टोमळ्याचं रोपामध्ये आणि हा माझा भाऊ आहे सुबोध, तर तो आपल्याला काही माहिती देणार आहे, तर ऐकूया आपण आणि त्याला सपोर्ट करा। नमस्कार सर्व प्रेक्षकांचं, मी सुबोध जाधव, माझा एक युट्यूब चॅनल आहे सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन। तर सर्वांनी म्हणजे ते हे जे युट्यूब चॅनल आहे ते इयत्ता 8वी 9वी 10वी 11वी 12वी यांच्यासाठीचे इंग्लिश विषय आहे, त्या संदर्भात तो माझा युट्यूब चॅनल आहे। तर सर्वांनी निश्चितच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, एक खूप भारी चॅनल आहेत आणि आमचे सर खूपच छान शिकवतात सोप्या पद्धतीनं, तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन तुम्हाला आणि चॅनलच्या कम्युनिटीवर पण देईल, तर नक्की सपोर्ट करा एका शिक्षकाला। आणि आता सध्या कोरोना काळ असल्यामुळे मुलांना ऑनलाईनच शिक्षण चालू, तर ते खूप सोप्या आणि योग्य सुटसुटीत पद्धतीनं शिकवतात, तर तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना घर बसल्या ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून द्या, तर नक्की भरभरून सपोर्ट करा। खूप खूप धन्यवाद। थँक्यू। नमस्कार राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत। आज सकाळचे 8 वाजलेले आहेत पण खूप थंडी आहेत आमच्याकडे अजून, आणि आमचा गहू बघा किती सुंदर हिरवागार झालेला आहे एकदम मस्त। तर याला पाणी भरायचं काम सुरू एवढ्या थंडीमध्ये, आणि आता लाईट फक्त 8:30 पर्यंतच आहेत, तर रात्रीपासून मोटर चालू आहेत त्याच्यावर। आता जाऊन बघूया, लावून दिलं होतं पाणी आधी, आता आपण बघूया काय चालू आहे तिकडं। आणि आम्ही कोथिंबीर टाकली होती बघा इथं मस्त, किती छान धणे आले आहेत त्याला, धणे दिला आता आणि फुलं पण खूप मस्त। आणि गावरान असल्यामुळे ना खूप छान वाजतो इथं, हीच कोथिंबीर आहेत ती, खूप जास्त आम्ही खाऊन खाऊन पण खुडून घ्यायचो, त्यामुळं ती डबल डबल यायची। आणि आज बघा किती छान आलेली। आणि इकडं करडी पण लावली होती खाण्यासाठी, पण तिच्यावर बघा किती मावा झालाय, कारण वातावरणच खूप खराब असल्यामुळं असे मावा होतोय त्यावरती। बघा गच्च भरलेत माव्याने, सगळं तसंच, वातावरणच खूप खराब असल्यामुळं सारखं सारखं कीटक पडत आहेत। आणि आता सकाळी सकाळी बारे देण्यासाठी पाण्यात उतरणे, पण स्वेटर वगैरे वाला होऊ नये म्हणून मी थोडस त्याला सरकवून घेते, म्हणजे वल्लं व्हायला नको, पण पाण्यामध्ये पायच टाकू वाटत नव्हता। तर आता तो फुटलंय ते, त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या वावरात पाणी जात आहे आणि इकडचा फोर्स इकडं कमी होतोय, कारण इथं जागाच इतकी थोडी आहे ना की बस। तर बघा किती पाणी फुटलंय तिथं, आणि रात्रभर दुसरीकडं मोटर चालू होती, कारण ही 9:30 वाजेपर्यंतच लाईट जाणार आहे ती, तिथपर्यंत मरून घ्यायचं जाता इकडचं, पण या हाताने तर काही दबा ना, चला फावडा तरी घेऊन येऊया आता। आणि मग मी फावडा आणण्यासाठी पलीकडंच होतं, ते घेऊन येऊया। गहू पण मस्त झाला आहे आता, आणि इथं ना पाणी पडल्यामुळं खूप खोल झालेत, तर माती पण सगळी वाहून गेलेली आहेत आणि खडे, आणि अशी पण आमच्याकडं दगडच जास्त आहेत, वाळू माती नाहीच आहे, तर दबत पण नव्हतं ते, आणि पाणी फोर्सनी वाढत होतं, मी प्रयत्न करत होते दाबायचा, तर बघूया आता दबतं का, याला दाबावंच लागणार, पण हे दबतच नाही। सारखं पाणी भरायचं काम सुरू असल्यामुळं तिथं मातीच राहिली, ते काही बंद होईना आता, बघा कसं खळखळ पाणी वाहते नदी सारखं। तर आता मोटर बंद करून त्याला फिट करूया परत, आली ती पडायला। थोडा वेळ राहत परत वाहून जात गेलं, ठेवा आणि त्यांनी पण देऊन पाहिलं तिच्याकडून पण दबा ना, मग शेवटी आम्ही मोटरच बंद करून टाकली आणि दुसरीकडं ओपन करून घेऊया आता।
इकडचं बँड उघडू म्हणजे तो योगेश आला का मगच दाबल त्याच्याकडून आमच्या दोघीकडून मी दबा ना ते आता लसूण आणि इकडे एक कांद्याची आरी टाकली तिला पण पाणी भरून घेऊया आता मोटर चालू झालीच खरं झालं चालू मग दादांनी मोटर चालू पण केली आणि आता इथं लसणाची एक आरी आणि कांद्याची एक आरी आहे तर तिला पाणी भरून घेऊया पहिलं आणि मग नंतर गव्हावरती लावून देऊया तर लसूण पण खूप मस्त आलाय आमचा आणि त्यामध्ये खूप सगळी कोथिंबीर पण लावण्यात आम्ही आणि बाजूलाच एक कांदे पण आणि रात्रभर गव्हावर चालू होती मोटर त्यामुळं भरपूर पाणी भरून झालं तिकडं आता सकाळचं एवढंच भरू आता आणि तिकडून अन्न बारा देण्याचं काम नाही ठेवलंय दोन आऱ्याला पाईपनीच असं पाणी भरून आता हिला इकडं घेऊया म्हणजे इकडच्या लाईनच्या सगळ्या आऱ्या भरल्या जातील तर पाईपच उचलून घेतला मी इकडून बारा देण्याचं काम नव्हतं तर आता वगैरे देऊन आणि इथं समोर बारा देऊन घेऊया आता गावावरती आणि मी आता बघून घेते बारा कुठपर्यंत लावलेले आहेत काय ते आणि बारा व्यवस्थित लावून दिलं कारण हे खूप लंब पाणी आहेत आणि मध्ये घुसायचं कामच नाही राहिलेत आता दाट झालाय सगळंच भरलंय आणि वांगे पण मस्त आलेले बघा आमच्या झाडावर आणि काटाळे वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडती बरं काळ्या मसाल्याची आणि तीही पाट्यावर वाटू आणि हे बांधावरती लावलेले त्यामुळं ना त्याला पाणी वगैरे कुठे कुठून तरी जात भरपूर लावलेले तर मस्त घरी गेल्यावर याचीच भाजी करू आज किंवा भरीत बस आता ना आम्ही मिनिटावर लावतो आणि मग जातो नाही तर तिथपर्यंत जायला कधी पाणी जाईल समजत नाही ना आणि दिसतही नाही पूर्ण गहू असा गच्च भरलाय प्लॉटचा प्लॉट तर टायमिंगवर लावून बार देतो तर गहू आता इथपर्यंत इतका लंब आहेत ना आणि उंच वाढलाय तर कळतच नाही बारं कधी द्यायचं तर मग आम्ही टायमिंगवर लावतो आणि त्या टायमाला बार देतो गोबीचं कसं आहे लगेच डोळ्याने दिसतं कुठपर्यंत पाणी गेलंय कांद्याचं ते आणि फिरत जाता बी येतं पण एक जातच नाही म्हणून आता आम्ही टायमिंगवर बघून बार देतो आणि एक साथ दोन तीन मीटर बारा फोडलं का मग चांगलं असत आणि आजचे हे लास्ट बार राहणार आहे कारण आता लाईट जाणारच आहे त्याच्यासाठी काही नाही मला वाटतं पाणी कमी येत आहे दांडाने गेली की काय काय माहिती बघूया जाऊन सेन आणि आम्ही वर्मावरती ना दोन्ही बांधाच्या अंजीर लावलेत बघा आणि ही काडीच लावली दुसरी अंजीरची काढू किती सुंदर आली आधी कॅरीबॅग मध्ये लावली होती घरी आईनं मग इकडे आणून लावली आणि आम्ही दाखवणार बघा व्हिडिओ पावसाळ्यामध्ये लावलेले नारळाचे झाड ते पण खूप मस्त शिलगलेत सगळ्याचे सगळे आंबे पण लावलेत आम्ही आणि चवळीची वेल पण आहे आमच्या बांधावरती तर असं आम्ही एकत्र खूप काही करत राहतो मग त्याचे आपल्याला फायदे पण होतात घरच्या घरी फळं पण मिळतं आणि भाज्या पण मिळतात तर तुम्ही पण नक्की लावत जा खूप मस्त असतं आपल्या आपल्या घरी आणि जेव्हा आपण तोडून आणून बनवतो ना अप्रतिम चव असते त्याची आणि बारे बघा आमचे कसे दिलेले वाळूचे एकदम आणि हे पाणी ना खूपच लागतात पाहायला इतकं थंड नाहीये पण आता मी पाण्याच्या बाहेर गेली ना मन समजत इतकं वारं लागलं की असं गार लागत आणि तो खोल पण झालाय खड्डे आमच्या नदीचं पाणी केलं आमच्या कॅमेरामॅननी बारं फोडलं
चला त्याला बंद करू गेली लाईट झालं आमचं पाणी भरून पण झालं लाईट पण गेली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे.